मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज आलेली आहे एका वेगळ्या ठिकाणी आणि वेगळी डिश टेस्ट करायला आणि ते म्हणजे नवरंग हॉटेल, नवरंग फॅमिली रेस्टॉरंट. हे आहे भंडारा नागपूर या हायवेवरती, म्हणजे भंडाऱ्यावरून नागपूरला जात असताना लेफ्ट साईडला, आणि लेफ्ट साईडला फ्लायवरून न जाता जेव्हा शहापूरमध्ये आपण एंट्री करतो फ्लाय सोडून, तेव्हा हा स्टार्टिंगलाच आहे नवरंग फॅमिली रेस्टॉरंट. आणि आज आपण, मी असं इथं ऐकलेलं आहे की इथं काहीतरी स्पेशल डिश मिळते, ते आपण नॉनव्हेज स्पेशल आहे इथलं. मी तर आजपर्यंत कधी हे हॉटेल बघितलं पण नव्हतं किंवा मला माहिती पण नव्हतं आणि मी इथली कुठलीही डिश आजपर्यंत ट्राय केलेली नाही आहे, टेस्ट केलेली नाही. तर चला आपण टेस्ट करूयात आणि मी तुम्हाला पण दाखवते, तुम्हाला पण सांगते की कशी टेस्ट आहे ते. चला तर मग आपण त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो, हे बघा, ही आहे सुंदरी आणि ही या हॉटेलची स्पेशल डिश आहे आणि ही त्यांनी मार्केटमधून बोलून स्वच्छ करून बॉईल करून ठेवलेली आहे आणि आता तेही कशी बनवणार आहेत हे आपल्याला दाखवणार आहेत. याला दोन तीन नाव आहेत असं मी ऐकलं आहे, सुंदरी, वजुरी, परत पेटी, असे काहीतरी दोन तीन नाव आहेत. ते आपण आता बघूयात की हे बनवताना कसे बनवतात ते. गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी किसलेली कांद्याची पेस्ट आहे ते टाकतो. काळा मसाला वापरताय मार्केटचा? रेडीमेड रेडीमेड मार्केट मध्ये अवेलेबल आहे तसं काळा मसाला आहे. त्याच्यामध्ये मी थोडस धनिया पावडर, आपण माझ्याकडे रेडीमेड असते, त्यामध्ये या तांदळ लसूणची पेस्ट टाकतो. मग खमंग लाल होऊ द्या, तुम्ही हॉटेलची ओपनिंग केव्हापासून केली, म्हणजे किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले मॅडम, 2010 ला ओपनिंग केली माझी. अच्छा, मग तुम्हीच का बनवताय, तुमच्याकडे कुक वगैरे नाहीये का? नाही नाही, कुकची गरजच नाही वाटली मला, स्वतः सुरुवात म्हणजे इंटरेस्ट होता नाही या गोष्टीमध्ये मला. तुम्हालाच बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मग तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे कस्टमरचा? नाही, सुरुवातीपासून चांगलाच आहे आणि लोक मला जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट मोबाईलवर जास्त घेतला जातो म्हणजे बनवण्याचे ते आहे ते. म्हणजे तुम्ही बनवून पार्सल पण करता? पार्सल पण करतो. म्हणजे इथे येण्यापेक्षा जास्त लोक पार्सल जास्त. मग तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी काय, म्हणजे तुम्ही काय बनवता नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज मध्ये सर्वच बनवतो, परंतु विशेष म्हणजे ह्या दोन गोष्टी माझ्याकडे जास्त बनवतात, सुंदरी आणि मुंडी. सुंदरी आणि मुंडी? हो. मी असं ऐकलंय, म्हणजे असं ऐकलंय म्हणजे आजपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये मुंडी मिळते हे कधी ऐकलं नाही. नाही नाही, इतिहास मोठा वेगळा आहे. अच्छा. कारण एकदा मी बाजारात गेलो होतो, सुंदरी मिळाली नाही मला, सुंदरी नाही मिळाली, तर मग मी काय केलं, वापस येताना मुंडी आणलं, मुंडी आणली आणि मुंडीला बॉईल केलं आणि त्याला बनवलं. तर लोकांना पहिले मी सुरुवातीला म्हणजे विना पैशाने, म्हणजे पैसे न घेता लोकांना चारण्याचा प्रयत्न केला. अच्छा, मुंडीची टेस्ट दाखवतो कशी आहे. त्यानंतर लोकांनी एवढी डिमांड वाढली आणि सुंदरीच्या मुंडी लोक पसंत करायला लागले. अच्छा, म्हणजे तुमच्या हॉटेलमधली सुंदरी आणि मुंडी हे कारण मी सुंदरी मिळते आणि एक दोन ठिकाणी सुंदरी ट्राय पण केली आहे, पण मुंडी कधी आजपर्यंत मी ऐकलेली नाही की कुठल्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठल्या भागावर मिळते. नाही नाही, विशेष म्हणजे माझ्या ओळख बनलेली आहे. म्हणजे तुम्हाला ओळखतात लोक, ते फक्त तुम्ही मुंडी स्पेशलिस्ट आहात, म्हणजे स्पेशल बनवता. हा, सुंदरी आणि मुंडी. आज मग तुम्ही ते पण बनवून टाकता आम्हाला आणि खातात टेस्ट टेस्ट करायला आलो. नाही, बनवून देतो ना, पण ह्या आपण तोपर्यंत यांना हे करतो. मस्त येत आहे आणि म्हटलं जनर आपण टेस्ट पण करणार आहोत. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे की याचा सेंट खूप भारी आहे, मस्त आहे. हा,
मित्रांनो त्यात आपल्याला बुंदी कशी बनवतात ते दाखवणार आहे आणि तोपर्यंत इकडे मला बॉईल केलेली आहे सुरुवातीला मी बॉईल करून ठेवलेला आहे आणि त्याला मसाला डिप केला आहे आता मला बुंदीची टेस्ट बनवून देतो म्हणजे म्हणजे आपल्याकडे पूरे पॅकिंगचं तेल वापरतो आपण पॅकेटचं तेल वापरतो आपल्याकडे खुला तेल नाही वापरत नाही आपण मित्रांनो ही आहे मुंडी त्यांनी आधी बॉईल केली आहे आणि मग नंतर मसाल्यामध्ये मॅरिनेटसाठी ठेवली आहे मसाले घालून त्यांनी मला असं वाटतं की थंड वाटत आहे तर ही फ्रीजला ठेवली होती मॅरिनेटसाठी आणि मग नंतर ते आता परत तेलामध्ये वगैरे आपल्याला फ्राय करत आहे रोस्ट करत आहे सुंदरी आहे आणि ही ग्रेव्ही वाली मुंडी आहे ही रोस्ट मध्ये पण बनते आणि ग्रेव्ही मध्ये पण बनते ही रोस्ट मध्ये आहे ही रोस्ट मध्ये सुंदरी आहे ही पण रोस्ट मध्ये बनते पण आपण ग्रेव्ही मध्ये बनवतो ग्रेव्ही मध्ये बनवतो ही आहे रोस्ट वाली सुंदरी आपण सगळं आज टेस्ट करून बघूयात ही आहे मुंडी जी की मी आजपर्यंत कधीही ट्राय केलेली नाही आहे खाल्लेली पण नाही आहे आणि मुंडी पण बनवतात हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि पहिल्यांदाच बघितलेलं आहे बोनलेस मुंडी तर आज काय ट्राय करूयात बोनलेस मुंडी ट्राय करून बघते मी मस्त आहे आणि खूप छान शिजलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी मॅरिनेट करून मसाल्यामध्ये ठेवली होती त्यामुळे तो मसाला आतपर्यंत गेलेला आहे आणि त्यांनी आरामात शिजवलेली आहे म्हणजे फुल गॅसवरती नाही शिजवलेली आहे कमी फ्लेमवरती शिजवली आहे त्यामुळं मसाले आतपर्यंत गेले आहेत त्यामुळं मस्त आहे आणि आता आपण टेस्ट करूयात सुंदरी सुंदरीची पण टेस्ट खूप छान आहे मित्रांनो तुम्ही तर बघितलेलेच आहे मी भरपूर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये सुंदरी ट्राय केलेली आहे पण सगळ्या रेस्टॉरंटमधले सुंदरीची टेस्ट वेगळी आणि ही टेस्ट वेगळी आहे म्हणूनच यांच्या हॉटेलची सुंदरी खूप स्पेशल आहे म्हणून मी आज खास इथे ट्राय करायला आले कारण खरंच खूप वेगळी टेस्ट आहे आणि मस्त टेस्ट आहे खूप छान आहे आणि ते जेव्हा बनवत होते तेव्हा मला असं वाटलं की ते सगळे मसाले रेडीमेड वापरतात त्यामुळे होऊ शकते त्यांची टेस्ट वेगळी असेल किंवा एवढी छान नसेल पण नाही खूप छान टेस्ट आहे असं बोलतात की काही काही जणांच्या हातातच एक टेस्ट असते तशा पद्धतीने होऊ शकते की या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्या हातातच काहीतरी टेस्ट असेल त्यामुळे खूप छान बनत असेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही नुसता व्हिडिओ बघू नका आणि शेअर करू नका तर तुम्ही पण एकदा या हॉटेलमध्ये या आणि टेस्ट करा नक्की टेस्ट करा तेव्हाच तुम्हाला पण कळेल की याची टेस्ट कशी आहे ते
मित्रांनो हा आहे सुंदरी रोस्ट आणि आपण ट्राय करूया आपण. आणि मित्रांनो मला तर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायची खूप आवड आहे. नॉनव्हेज मी तर ते खातेच. तुम्ही घरी बसून फक्त व्हिडिओ बघणे किंवा शेअर करणे एवढंच काम न करता तुम्ही पण जाऊन वेगळ्या वेगळ्या हॉटेलला रेस्टॉरंटला व्हिजिट देत राहा, टेस्ट करून बघा. म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की कुठल्या हॉटेलची टेस्ट आणि कुठल्या हॉटेलमध्ये काय प्रसिद्ध आहे, कुठली छान टेस्ट बनते, कुठली डिश छान आहे हे तुमच्या पण लक्षात येईलच. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कारण मित्रांनो ह्या हॉटेलचे या रेस्टॉरंटचे जे मालक आहेत त्यांनी जो इतिहास सांगितला मुंडीबद्दलचा, कारण तुम्ही तर त्यांच्या तोंडूनच ऐकलेली आहे की त्यांचा जो मुंडी बनवण्याचा जो इतिहास आहे तो खूप भारी आहे. त्या इतिहासाला ऐकून तरी कमीत कमी तुम्ही एक तरी शेअर करा आणि एकदा व्हिजिट नक्की द्या. चला तर मग मी आता हा रोस्ट ट्राय करते. रोस्टला पण एकदम मस्त फ्लेवर आला आहे आणि ह्या ग्रेव्हीपेक्षा रोस्ट हा त्यांनी थोडासा झणझणीत चटपटीत बनवलेला आहे त्यामुळे ते अजूनच मस्त फ्लेवर आला आहे. एक नंबर भारी. तुम्ही घरी बसून नुसतं बघू नका आणि तोंडाला पाणी नका सुटू देऊ, तर पटकन रेस्टॉरंटला व्हिजिट करा. मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे आणि मस्त छान जेवण होतं. मी तर तुम्हाला जेवण करताना पण टेस्ट सांगितलीच होती. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण हे इथले जे ओनर आहेत मालक आहेत त्यांचं हॉटेल त्यांनी 10 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. तेव्हा स्टार्टिंगला खूप त्यांच्याकडे कस्टमर वगैरे यायचे, पण आता जो फ्लाय बनला आहे त्यामुळे त्यांचं थोडंसं मार्केट डाऊन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटची तर कदर आपण केलीच पाहिजे. आणि तुम्ही पण स्वतः बघितलेलंच आहे की त्यांनी स्वतः ते स्वतः बनवतात, त्यांच्याकडे कुठलाही कूक नाही आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्यांच्या टॅलेंटची कदर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा नक्की या ठिकाणी व्हिजिट द्या. बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.